सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। समुद्र कासवांचं माहेरघर म्हणून तांबळडेक ओळखलं जातं। या गावात कांदळवन संरक्षण उपजीविका व्यवस्थापन समिती, तांबळडेक ग्रामपंचायत व ग्रामसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसांच्या कासव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। या कासव यात्रेत सुमारे 127 समुद्र कासवांची पिल्ले समुद्रात सोडली। यात्रेच्या निमित्ताने तांबळडेक बीचवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती। वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली तांबळडेक येथील निसर्गप्रेमी मित्रमंडळाचे सागर मालाडकर गेली 27 वर्ष यशस्वीरित्या हा प्रकल्प राबवत आहेत। समुद्र कासवाने घातलेल्या अंड्यांचे 50 ते 60 दिवस संरक्षण करणे, त्यानंतर यातून पिल्लांचा जन्म होईपर्यंत योग्यरित्या त्याचे संगोपन करणे हे काम ते करत आहेत। यावर्षीही तांबळडेक समुद्रकिनारी एकूण 8 ठिकाणी ऑलिव्ह रिडले प्रजाती समुद्र कासवांची अंडी आढळली। या कासव यात्रेत पर्यटकांचा, स्थानिक ग्रामस्थांचा, जिल्ह्याभरातील नागरिकांचा व वन्यजीव अभ्यासक मंडळींचाही उदंड प्रतिसाद लाभला। यावेळी सावंतवाडीचे उपवन संरक्षक समाधान चव्हाण, कणकवलीचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनावडे, संस्थेचे अध्यक्ष नाना मोंडकर, सरपंच जगदीश मालाडकर, ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक नागेश दप्तरदार, वन विभागाचे सर्व अधिकारी, पत्रकार प्रमोद कांदळगावकर, पंढरीनाथ सनये आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपण तांबळडेक तालुका देवगड या ठिकाणी तांबळडेकच्या गावकऱ्यांनी कांदळवन समितीच्या सदस्यांनी कासव जत्रेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये स्थानिक लोक, पर्यटक आणि या ठिकाणी जे तांबळडेकच्या लोकांनी मागील 27 वर्षापासून जे कासवाचं अंड्याचं संरक्षण करून त्यापासून जी पिल्लं सोडण्याचा जो कार्यक्रम करत आहे, हा एक चांगला निसर्गाला योगदान देणारा प्रक्रिया आहे। हे अतिशय उत्तम काम चालू आहे। याचाच एक भाग म्हणून आज आपण एका घाट्यातील पिल्ल आपण आज समुद्रात सोडली आणि हा एक इथं म्हणजे जत्रेचा उत्सव आणि तो योगा एक दोन्ही एकदम साधून आले आणि ते आपण एक जवळपास 50 पिल्ल समुद्रात आज सोडलेले। आज कासव जत्रे तांबळडेक येथील कासव जत्रेचा 2रा दिवस। आज कासवांची पिल्ल समुद्रात परत जाताना हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आपण ती सोडली आणि ठिकठिकाणी विविध महाराष्ट्रातील विविध ठिकाणून आलेल्या प्रेक्षकांनी त्याचा भरपूर आनंद घेतला। ह्या पाठीमागे संकल्पना अशी होती की आपण जे इथं संवर्धन करतो आहे कासवांचं, गेली अनेक वर्ष ग्रामस्थ आणि वनविभाग यांच्या मदतीने जे संवर्धन चालू आहे ऑलिव्ह रिडले कासव जातीचं, तर त्या गाव स्वयंपूर्ण बनून आणि कासव संवर्धनाला तंत्रज्ञाला चालना मिळावी म्हणून कासव जत्रेचं आपण आयोजन केलं होतं की ज्याच्या माध्यमातून गावाला एक इकॉनॉमिकल काहीतरी सपोर्ट मिळावा, एक रोजगार निर्मिती व्हावी आणि स्थानिक वस्तूंना पण त्याच्यामध्ये वाव मिळावा ह्या सर्व दृष्टिकोनातून, म्हणजे एक इकॉनॉमीसाठी रोजगार स्थानिक निर्माण व्हावेत, इथल्या ज्या वस्तू निर्माण होतात किंवा खाद्यपदार्थ घरोघरी तयार केले जातात त्यालासुद्धा एक मार्केट मिळावं, प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे समुद्रातले आपले कासव आहेत त्यांचं संवर्धन व्हावं ही संकल्पना गृहित धरून गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो, पण यावर्षी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हे नियोजन याचं केलं आणि ते अत्यंत उत्कृष्ट पहिलं वर्ष असून सुद्धा चांगल्या पद्धतीत ते नियोजन झालेलं आहे आणि मला वाटतं की पुढच्या काही वर्षामध्ये त्याचं व्याप्ती खूप वाढेल आणि चांगल्या पद्धतीत हे आपल्याला आणखीन या पुढे निघेल।